मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणी न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांमध्ये उदयनराजेंनी टीकास्त्र सोडलंय. काय म्हटले उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पाहूया. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्यानं न्यायालयानं ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर कोर्टानं ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना सुद्धा सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केली नाही. जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदा सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्यामुळे काही काळ कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसंच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही असं सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन 4 आठवडे उलटून गेलेत तरीही सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडलेला आहे. तरीही सरकारला जाग येत नाहीये. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारने तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे आणि या उद्रेकाची सरकार वाट पाहते की काय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केली. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाही कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजर नव्हते. त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली आहे. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजीरवाणी आहे. आता तरी सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलावीत अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी फेसबुक पोस्ट उदयनराजे यांनी केली आहे.